आणि बातमी रत्नागिरी सिंधुदुर्गातून आहे. उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत. तर किरण सामंत गप्प बसलेत म्हणजे कार्यकर्त्यांनी इशारा समजावा असं विनायक राऊतांनी म्हटलेलं आहे. किरण सामंत यांना संरक्षण द्या, पोलिसांना निवेदन दिलंय असं वैभव नाईकांनी म्हटलंय. ज्या निवडणुकीला नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय असतात ती निवडणूक दहशत दादागिरी आणि धाकधपटशा करणारी असते. किरण सामंत हे कोणत्याही दादागिरीला दडपशाहीला किंवा धमकीला भीक घालणारा माणूस नाही आहे. लढणारा लढवय्या माणूस आहे. त्यामुळे ज्या अर्थी त्यांनी गप्प बसलेले आहेत त्या अर्थी मतदार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा इशारा समजून जावा. शिवसेनेचे नेते किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज खरं तर पोलिसांना आम्ही महासंचालकांना एक पत्राद्वारे निवेदन दिलं आहे की किरण सामंतांना निवडणुकीनंतर ताबडतोब पोलीस संरक्षण देण्यात यावे. कारण या मतदारसंघातील आधीची पार्श्वभूमी बघितली तर अनेक या ठिकाणी दहशतवादाचे प्रकार झालेले आहेत आणि त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतर सुद्धा काही होऊ नये यासाठी किरण सामंतांना पोलिसांनी लवकरात लवकर संरक्षण द्यावे. तर किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्यानं त्यांचा फोन लागत नाहीये. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं गेलंय. किरण सामंत हे लांजामधील दुर्गम भागात असल्याची माहिती त्यांचे बंधू आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आता किरण सामंत यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्यात आलेली आहेत, तर त्यांचे बंधू आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्याचं म्हटलं आहे.